हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल पीसीएम विद ऋषिकेश। तर आज आपण काय घ्यायचंय, तर आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व करणार आहे। कशाचे? एमएसटी सीईटीचे प्रीवियस इयर क्वेश्चन, कशाचे? फिजिक्स मधले ऑसिलेशन या चॅप्टरचे आज आपण स्टार्ट करूया। आजपासून अशी सीरीज चालू होणार आहे, प्रत्येक चॅप्टरवर असे पीवायक्यूज मी सॉल्व करत जाईन, आणि तुम्ही याला फॉलो करत जा, तुमचं खूप युजफुल असणार आहे लेक्चर तुमच्या एमएससीईटी 2021 च्या प्रिपरेशन साठी। तर आता आपण स्टार्ट करूया। काय दिलंय बघा, मॅक्झिमम वेलॉसिटी अँड द मॅक्झिमम ऍक्सलरेशन ऑफ अ बॉडी मुव्हिंग इन अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर आर 2 मीटर पर सेकंड। व्ही मॅक्स दिलाय, व्ही मॅक्स इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड दिलाय, आणि ए मॅक्स ऍक्सल मॅक्स ऍक्सलरेशन दिलंय, मॅक्झिमम ऍक्सलरेशन दॅट इज 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर। म्हणजेच काय करायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी विल बी, आपल्याला माहित आहे व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो, व्हेलॉस मॅक्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी इक्वल टू ए ओमेगा, ए इथं कॅपिटल घेऊया आपण, अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड आहे इथे, इरेजर ए घ्या अँप्लिट्यूड साठी कॅपिटल ए, आणि एम एक्सचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, एम एक्सल मॅक्स मॅक्झिमम ऍक्सलरेशन इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर, ए ओमेगा स्क्वेअर, ए ओमेगा आणि ए ओमेगा स्क्वेअर आहे। म्हटल्यावर आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा काढायचं, डायरेक्ट डिवाइड करूया आपण, ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू ए मॅक्स आहे 4 आणि व्ही मॅक्स आहे 2 इज इक्वल टू, आता फॉर्म्युलामध्ये पण पुटअप करूया, 2 1 2 2 जा, इकडे व्हॅल्यू आली 2 आणि ए मॅक्स आणि व्ही मॅक्स, ए मॅक्स म्हणजेच आहे आपल्याकडे इक्वल टू इथं इकडे इथंच फॉर्म्युला लिहूया, ए ओमेगा स्क्वेअर अपॉन ए ओमेगा, ए ए कॅन्सल, ओमेगा आणि स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे ओमेगा इक्वल टू 2 रेडियन पर सेकंड आलेलं आहे आपलं आन्सर, अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल टू ओमेगा इक्वल टू 2 रेडियन पर सेकंड, दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन। हा एम एस टी सी ई टी 2011 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। सो हे नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट घ्या व ग्रुपवर पण शेअर करा, जर असेल अवेलेबल कोण ग्रुपवर असेल ते ग्रुपवर शेअर करा स्क्रीनशॉट घेऊन। तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, ए मास इज सस्पेंडेड, A mass is suspended from a spring having spring constant K is displaced vertically and released. It oscillates with period T. The weight of the mass suspended is. The weight of the mass suspended is. Period काय दिलाय T. Time period T दिलाय आपल्याला. So time period T आणि काय काढायचंय, weight काढायचंय. मग आपण कोणता formula use करू शकतो इथं विचार करा असा व सॉल्व करण्याचा पण प्रयत्न करा. सो म्हणजेच कोणता वापरणार बघा, 2π√m/k हा पण एक टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहितच असेल, टी इक्वल टू 2π√m/k, m/k इक्वल टू येतात स्क्वेअरिंग करूया बोथ साइड्स, आपल्याला काय काढायचं आहे, वेट काढायचं आहे, म्हणजे एम जी डब्ल्यू इक्वल टू एम जी, त्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करूया या फॉर्म्युलाला, म्हणजेच या फॉर्म्युलाला कन्वर्ट करूया, म्हणजे ते आपल्याला आन्सर लगेच मिळणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये काय दिलं, तुम्हाला टाइम पिरियड दिलंय आणि के दिलता कॉन्स्टंट आणि वेट काढायचा आहे, म्हटलं हाच फॉर्म्युला आहे ज्यात की टाइम पिरियड पण आहे आणि के पण आहे, म्हणून हा फॉर्म्युला मी यूज केला। आता स्क्वेअरिंग करूया बोथ साइड, टी स्क्वेअर इज इक्वल टू 4π² स्क्वेअरिंग केलं बोथ साइड इन टू m/k इंटू m/k 4π² देअर फोर, आता एम एम मध्ये कन्वर्ट करूया, देअर फोर मासच्या बाहेर फॉर्म मध्ये एम इक्वल टू काय येणार, एम इकडे गेलं आणि टी के टी स्क्वेअर, के टी स्क्वेअर अपॉन 4π² अपॉन 4π² ही व्हॅल्यू आली, आणि डब्ल्यू इक्वल टू आपल्याला माहितच आहे, डब्ल्यू इक्वल टू काय असतं, डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी, W दॅट इज वेट इज इक्वल टू एम जी, मग या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो या आपण याला, दोन्हीकडे काय करायचं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय जी, जी न दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं, व्हॅल्यू चेंज होते का नाही, दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं, के टी स्क्वेअर इंटू जी अपॉन 4π² झालेला आहे आपला फॉर्म्युला, दॅट इज डब्ल्यू, डब्ल्यू इक्वल टू एम जी असतं ना, म्हणजे हाच आपला हे आपला आन्सर आहे, के टी स्क्वेअर
इंटू जी अपॉन फोर पाय स्क्वेअर. ऑप्शन नंबर किती आहे बघा, ऑप्शन नंबर बी के टी स्क्वेअर इंटू जी अपॉन फोर पाय स्क्वेअर इज द करेक्ट ऑप्शन. काल कसं केलेलं आहे, पहिला काय केलं, टी इक्वल टू टू पाय रूट ऑफ एम बाय के, देअर फोर स्क्वेअरिंग बोथ साइड, टी स्क्वेअर इक्वल टू फोर पाय स्क्वेअर इंटू एम बाय के झालं. म्हणजेच नंतर एम एका बाजूला ठेवलं, मास एका बाजूला ठेवलं, कारण आपल्याला एम जी पाहिजे होतं, जी त्या व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं होतं वेटच्या, म्हणून के टी स्क्वेअर अपॉन फोर पाय स्क्वेअर, आणि जी न दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं. इथं काय केलं, जी मल्टिप्लायिंग बोथ साईड्स बाय जी, दॅट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो कॉन्स्टंट आहे जी, त्याने मल्टिप्लाय केलं, आपल्याला व्हॅल्यू मिळाली वेटची. सो कसं केलं क्वेश्चन कळालं, आपण एम एस टी सीईटी 2015 क्वेश्चन होता, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, असेच क्वेश्चन आपण घेणार आहे. सो फॉलो करत चला आणि स्क्रीनशॉट घ्या व ग्रुपवर शेअर करा जर असाल ग्रुपवर तर. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता काय काय दिलंय. द डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर इज गिवन बाय वाय इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी मायनस बी कॉस ऑफ ओमेगा टी. वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस बी कॉस ओमेगा टी. देन काय विचारलंय, अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेटर. हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे, पण त्या डेराइव कसा करायचा हे पण मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो शॉर्ट मध्ये. ह्याचा डायरेक्ट आन्सर मी सांगतो, सी हे आन्सर आहे. ह्याचं काय, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. असा कोणताही फॉर्म्युला दिसला त्याचा अँप्लिट्यूड काय असतं, अँप्लिट्यूड ऑफ द ऑसिलेटर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दिस इज द आन्सर. ह्याचा डिराइव कसा करायचा बघूया, शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. बघा आपण काय पटक करूया, डेरिवेशन सांगतो मी, ए इक्वल टू ए कॉस थीटा आणि बी इक्वल टू ए साईन थीटा, बी इक्वल टू ए साईन थीटा. आता मग ए साईन थीटा, ए साईन थीटा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय येणार, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू काय येणार बघा, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा, ए स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा. म्हणजेच ए स्क्वेअर कॉमन काढलं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू वन इक्वल टू ए स्क्वेअर आलं, म्हणजेच ए स्क्वेअर कॉमन काढला आणि आत वन झालं कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देअरफोर ए इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दिस इज द अँप्लिट्यूड. आणि हे जे आपण सबस्टिट्यूट केलं तेच आता पुटअप पुटअप करायचे, यात पुटअप करायचे या फॉर्म्युल्यात. म्हणजेच काय, वाय हे इरेज करतो, नोट डाऊन करा पहिला, नोट डाऊन करून घ्या, इरेज करतो पहिला. सो बघा, वाय इक्वल टू ए साईन ओमेगा टी मध्ये पुटअप करा या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये त्या ए कॉस थीटा आणि ए इक्वल टू पण कन्सिडर केलं तर ए कॉस थीटा आणि बी इक्वल टू कन्सिडर केलं तर ए साईन थीटा, ते आपण यात पुटअप करूया. आणि ए ची व्हॅल्यू आपण काढलेली याचा दोन्हीचा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करून रूट ऑफ काय आलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रूट मध्ये आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ती यात पुटअप करूया, वाय इज इक्वल टू ए काय, ए कॉस थीटा, ए कॉस थीटा साईन ओमेगा टी, साईन ओमेगा टी मायनस बी काय, ए साईन थीटा कॉस ओमेगा टी. ए कॉमन काढलं, ए कॉमन काढलं आणि कॉस साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, साईन ऑफ ए मायनस बी माहित आहे तुम्हाला काय, साईन ऑफ ए मायनस बी. हा कशाचा फॉर्म्युला आहे, साईन ए ओमेगा टी ला आपण ए कन्सिडर केलं आणि थीटा म्हणजेच बी, या फॉर्म्युलानुसार साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, मग त्याचाच फॉर्म्युला आहे साईन ऑफ ए मायनस बी, म्हणजेच ए इंटू साईन ऑफ ओमेगा टी मायनस थीटा. म्हणजेच हे काय झालं, अँप्लिट्यूड म्हणजेच काय, ए झालेला आहे, मिळालेला आहे, हे आहे रिझल्टंट, म्हणजे या इक्वेशनचा चेंज्ड म्हणजे सिम्प्लिफाय केलं या इक्वेशनलाच आपण, म्हणजेच अँप्लिट्यूड ए आहे. कळलं तुम्हाला, म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय होती, ए इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.
असे काय काय सिम्प्लिफिकेशन करावे लागतात. मी फक्त डेरिवेशन करून दाखवलं याचं. ह्याच डायरेक्ट फॉर्म्युला, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला युज करत चला. रूट ऑफ काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा डायरेक्ट फॉर्म्युला युज करत चला. असं काय इक्वेशन आलं की हे डेरिवेशनची काय म्हणजे आहे इम्पॉर्टन्स, पण आता तर डायरेक्ट फॉर्म्युला बेस क्वेश्चनला तर काय गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा द सिम्पल पेंडुलम इज ऑसिलेटिंग विथ एम्प्लिट्यूड ए. सिंपल पेंडुलम इज ऑसिलेटिंग विथ एम्प्लिट्यूड ए एंड एंगुलर फ्रिक्वेंसी ओमेगा एट डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम मीन पोजिशन. द रेशियो ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. काय विचारलंय की कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हा पी एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. पोटेन्शियल इज इक्वल टू हा पी एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग काय विचारलंय के ई अपॉन PE, that is kinetic energy upon potential energy, it's half m omega square a square minus x square upon half m omega square x square. Omega square, omega square cancel, mm cancel, 1/2 cancel, divide झाले. म्हणजे जर राहिलं काय आपल्याकडे फक्त इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. दिस इज द एन्सर रेशियो फॉर कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आलेली आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. फक किती वा बघा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी इट इज द करेक्ट अँसर. आपण एम एस टी सी ई टी 2015 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सिम्पल क्वेश्चन पण येतात. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. टू सिम्पल हार्मोनिक मोशन्स. नेक्स्ट क्वेश्चन टू सिंपल हार्मोनिक मोशन्स ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी 100 रेडियन पर सेकंड. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय बघा. ओमेगा. ओमेगा म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा 1 दिलाय 100, ओमेगा 2 दिलाय 1000 रेडियन पर सेकंड. हॅव द सेम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. द रेशियो ऑफ मॅक्झिमम ऍक्सेलरेशन इज. मॅक्झिमम ऍक्सेलरेशन काय सेम काय डिस्प्ले. एक्स आणि ए काय इक्वल दिलंय. एक्स आणि ए इक्वल आहे म्हणल्यावर काय असणार. आपल्याकडे मॅक्झिमम ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ए मॅक्स इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर असतो. माहितच आहे तुम्हाला. म्हणजेच ए तर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजेच ए वन अपॉन ए टू इक्वल टू ओमेगा वन अपॉन ओमेगा टू होल स्क्वेअर. डायरेक्ट प्रपोर्शनल आलं. डायरेक्ट प्रपोर्शनल कारण अँप्लिट्यूड तर सेम आहे. ओमेगा वनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती 100 अपॉन 1000 ओमेगा 2 ची व्हॅल्यू होल स्क्वेअर 0000 कॅन्सल 1/10 स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यू आलेली आपल्याकडे 1/10 स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर बी. बी इज द करेक्ट अँसर. सो डिड यू गेट इट. ए वन अपॉन ए टू ची व्हॅल्यू आली 1/10 स्क्वेअर ऑप्शन नंबर बी. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग एस एच एम इज प्रपोर्शनल टू व्हॉट. स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ मोशन. माहितच आहे तुम्हाला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय. टोटल एनर्जी इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ऑप्शन द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग एस एच एम इज इक्वल टू काय. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, वेलॉसिटी ऑफ इक्विलिब्रियम पोझिशन, डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. यात काय दिसतंय का तुम्हाला. मास आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि अँप्लिट्यूड आहे. म्हणजेच कशाबद्दल. हे व्हेलॉसिटी नाही आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. सो नाव आन्सर काय येणार आहे. ए ऑप्शन नंबर ए दॅट इज स्क्वेअर स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. माहित पाहिजे तुम्हाला. ई इज डायरेक्ट प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर हे लक्षात ठेवा. टोटल एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपण 2011 क्वेश्चन होता. द टोटल एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर. आता ऑसिलेटर आहे फक्त. याचं पण काय येणार आहे. स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड हाच आन्सर आहे याचं पण. स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड टी ई डायरेक्ट प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर. याचं पण सेमच असणार आहे. सेमच म्हणजे सेमच क्वेश्चन आहे पण वेगळ्या वर्षी विचारलाय. रिपीट होतात. मी सांगितले तुम्हाला क्वेश्चन्स आर रिपीटेड. सो पास्ट इयर क्वेश्चन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. क्वेश्चन्स आर रिपीटेड.
डायरेक्ट रिपीट होता था असे पण डायरेक्ट पण रिपीट होतात आणि फक्त व्हॅल्यू चेंज करून पण रिपीट होतात. आंसर स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. सो काय विचारले क्वेश्चन दिसत नाहीये. हा याचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन काय आहे. इनिशियल फेज इन अ डॅम्प्ड ऑसिलेशन what does not changes म्हणजेच डॅम्प्ड ऑसिलेशन जसं जसं पुढे जाईल त्यात काय चेंज होणार नाही. अँगल फ्रिक्वेन्सी तर चेंज होणार, टाइम पिरियड पण चेंज होणार, एम्प्लिट्यूड पण चेंज होणार, फक्त काय चेंज होणार नाही इनिशियल फेज. कारण इनिशियल फेज काय नंतर काय संबंधच नाही ना, इनिशियल एकच राहणार आहे. इनिशियल जो फेज आहे इनिशियल फेज तो तर सेमच असणार ना. नंतर काय जसं जसं पुढे जाणार आहे मोशन डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये इनिशियल फेज तर चेंज होणार नाही, एम्प्लिट्यूड चेंज होतो राहणार, टाइम पिरियड चेंज होईल. इन डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये सांगितलं अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण चेंज होते, फक्त इनिशियल फेज चेंज होत नाही. सी सी ऑप्शन आहे. याचा क्वेश्चन मी तुम्हाला परत पाठवतो, इथं सरळ दिसत नाहीये. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे. इन एस एच एम रिस्टोरिंग फोर्स इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. फोर्स कॉन्स्टंट के इज फोर्स कॉन्स्टंट, एक्स इज डिस्प्लेसमेंट अँड ए इज एम्प्लिट्यूड. देन टोटल एनर्जी डिपेंड्स अपॉन टी चा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि एम ओमेगा स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो. हाफ के हा कॅपिटल एम आणि कॅपिटल ए घ्या एम्प्लिट्यूड के ए स्क्वेअर. हाफ के ए स्क्वेअर मग काय झालं. के आणि ए ला टी टी टोटल एनर्जी इज प्रपोर्शनल टू के अँड ऑल्सो ए स्क्वेअर दॅट इज ए. नुसतं ए म्हणलं तरी चालते. म्हणजे ऑप्शन नंबर सी इथं के ए एम नाही येणार. कारण एम के इज इक्वल टू काय असतं एम ओमेगा स्क्वेअर. मग दोनदा एम नाही येऊ शकत. दोनदा एम नाही आणि इथं के एक्स एम नाही एम्प्लिट्यूड आहे इथे डिस्प्लेसमेंट नाही एम्प्लिट्यूड. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द बाकीचे करेक्ट येऊ शकतात पण त्यात थोडे एखादे व्हॅल्यू वेगळे आहे. फक्त के आला तर एम आला यायला नको पाहिजे सेपरेटली. के आला तर एम यायला नको पाहिजे सेपरेटली. म्हणून हे चुकीचे आहेत ऑप्शन. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. काय दिलंय द क्वांटिटी विच डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज. डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली हे तुम्हाला लक्षातच ठेवायला पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्हॉट व्हॉट विल डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली. डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली काय व्हॅरी करत नाही. दॅट इज व्हॉट टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा तुम्ही. टोटल एनर्जी वेज रिमेन्स कॉन्स्टंट इन एस एच एम मेन्स कॉन्स्टंट. दॅट इज टोटल एनर्जी विल डज नॉट व्हॅरी पिरियॉडिकली. कॉन्स्टंट असणार आहे कायम टोटल एनर्जी. टोटल एनर्जी डज नॉट व्हॅरी पिरियॉडिकली हे लक्षात ठेवा. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आज आपण 10 क्वेश्चन्स बघितले. असेच क्वेश्चन आपण बघत राहणार आहे. रोज मी असेच व्हिडिओ क्वेश्चन सॉल्विंगचे अपलोड करणार आहे. पीओआयक्यू सॉल्व करणार आहे. कन्सेप्टचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो प्लीज सबस्क्राईब अँड ऑल्सो जॉईन टेलिग्राम ग्रुप फॉर डेली क्विजेस. सो सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय एम एंडिंग दिस व्हिडिओ नाउ.